नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सागर राठोड पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत करतो। शेतकरी बंधूंनो, नोव्हेंबर महिना संपण्यात आलेला आहे, हरभऱ्याची सगळीकडे उगवण सुद्धा झालेली आहे। तर मित्रांनो, हरभऱ्यामध्ये खूप घातक एक रोग आहे, तो म्हणजे हरभऱ्यातील मर रोग, त्यालाच इंग्लिशमध्ये फ्युझरियम विल्ट म्हणतात। मित्रांनो, हा फ्युझरियम विल्ट हा फ्युझरियम ऑक्झोस्पोरियम या बुरशीमुळे येतो। तर मित्रांनो, हा कसा आपण ओळखायचा? मित्रांनो, आता हा बघा, हा हरभरा लावला आहे माझ्या मागे, तर हा हरभरा पाणी भरत आहे। तर मित्रांनो, ठिकठिकाणी याचे काय होतात, हरभऱ्याची सुरुवात ही वाळायला होते, पिवळा पडून हरभरा मरायला सुरुवात होतो। जर आपण ते हरभराचं झाड उपटून पाहिलं आणि त्याला चिरून बघितलं तर आपल्याला त्यामध्ये तपकिरी रंगाचा स्राव दिसून येतो। मित्रांनो, फ्युझरियम विल्टची ही बुरशी जवळपास एका ठिकाणी 20 ते 25 वर्ष तशीच राहते। तर त्याला उपाययोजना काय करायला पाहिजे, आपण ते सुरुवातीला बघूया। मित्रांनो, जर आपण हरभरा ठिबकवरती लावत असाल किंवा पाट पाणी लावत असाल, तर सगळ्यात अगोदर आपल्याला बीज प्रक्रिया करणं महत्त्वाचं आहे हरभऱ्याची। तर बीज प्रक्रियासाठी सगळ्यात सोपा आणि साधा उपाय म्हणजे ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनस। ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनस हे दोघं 5-5 ग्रॅम घ्यायचं आहे आणि 1 किलोला हरभऱ्याला आपण हे लावू शकतो आणि सावळीत वाळवून आपण याची पेरणी करू शकतो। मित्रांनो, हा सगळ्यात सोपा उपाय झाला फ्युझरियम विल्ट कंट्रोल करण्याचा। मित्रांनो, दुसरा उपाय, जर आपण हरभऱ्याची पेरणी झालेली असेल किंवा लागवण झालेली असेल, तर दुसरा सगळ्यात सोपा उपाय तो म्हणजे ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनस या दोन जैविक बुरशीनाशकांची आवळणी करणे किंवा ड्रिपमधून देणे। तर मित्रांनो, IPL या कंपनीचा ट्रायकोडर्मा खूप चांगला आहे आणि सुडोमोनस खूप चांगले, रिझल्टही चांगले त्यांचे। तर ते आपण प्रति एकराला 1-1 किलो याप्रमाणे ड्रिपमधून देऊ शकतो आणि हरभऱ्यावर येणारा फ्युझरियम विल्ट किंवा मर रोग हा जागेवर आपण थांबवू शकतो। मित्रांनो, तिसरा पर्याय आता आपण बघूया की केमिकल बुरशीनाशकद्वारे आपण हरभऱ्याला येणारा मर रोग कशा प्रकारे कंट्रोल करू शकतो। मित्रांनो, मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारचे केमिकल, नवीन नवीन टेक्नॉलॉजीचे बुरशीनाशक आलेले आहे, त्याचा वापर करून आपण हरभऱ्यामध्ये येणारा मर रोग थांबवू शकतो। मित्रांनो, बायर या कंपनीचं एलियट आहे, त्यामध्ये ॲल्युमिनियम फॉस्टाईल हा घटक आहे। मित्रांनो, कॉन्टॅक्ट सिस्टमिक दोघीकडून हा काम करतो, याचा आपण 250 ग्रॅम एकराला आवळणी करू शकतो किंवा ड्रिपमधून देऊन हरभऱ्यावर येणारा मर रोग वापरू शकतो। त्यानंतर मित्रांनो, रोको किंवा थायपोनेट मिथिल हा घटक कोणत्याही कंपनीचा आपण बुरशीनाशकाचा घेऊ शकतो आणि 500 ग्रॅम ते 1 किलोप्रमाणे पूर्ण आपल्या झाडाला देऊ शकतो आणि हरभऱ्यावर येणारा मर रोग थांबवू शकतो। मित्रांनो, अधिक माहितीसाठी मित्रांनो फार्मिंग लाईफ सागर राठोड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी बंधूंपर्यंत पाठवा। धन्यवाद।